नमस्कार विद्यार्थी मित्र. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर तिसरी मधला ईव्हीएसचा जो पाठ आहे सो मेनी टाइप्स ऑफ एनिमल्स, म्हणजे काय किती सगळे ॲनिमल्स आपल्या आजूबाजूला असतात त्याच्याबद्दलची माहिती आपण. आता बघा या पाठामधून आपण कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवणार आहे, तर या पाठामधून आपण वेगवेगळे ॲनिमल कोणकोणते आहे, आपण कोणकोणत्या ॲनिमलला बघतो याच्याबद्दल, तसेच त्या ॲनिमल्सच्या मुवमेंट्स कशा आहे याच्याबद्दल देखील आपण माहिती बघणार आहोत. शिवाय ते ॲनिमल्स राहतात कुठे, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे याच्याबद्दलची देखील माहिती आपण या पाठामधून शिकणार आहोत. आता बघा या पाठामधून कोणते स्किल विद्यार्थ्यांना मिळणार आहे, तर बघा ह्या पाठ संस्थेशी विद्यार्थी वेगवेगळे ॲनिमल म्हणजेच काय वेगवेगळ्या प्राण्यांना ओळखू शकतील, म्हणजेच कोणते प्राणी पाण्यात राहतात, कोणते प्राणी जमिनीवर राहतात याच्याबद्दल ते आयडेंटिफाय करू शकणार. तसेच बॉडी स्ट्रक्चर वरून विद्यार्थी नवनवीन ॲनिमलला ओळखणार आहे किंवा सक्सेसफुली ते वेगवेगळ्या प्राण्यांची नावे देखील बोलू शकणार आहे. तर बघा असे काही स्किल्स या पाठातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तर आता मूल्ये कोणती त्यांच्यामध्ये रुजू होणार आहे याच्याबद्दल बघूया. तर बघा सगळ्यात महत्वाचं एन्व्हायरमेंट मध्ये प्राणी किती महत्वाचे आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती. तर प्राण्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रेम कसं जागवले याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर यामधून विद्यार्थ्यांना प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण होणार आहे किंवा त्यांच्याबद्दलची रिस्पेक्ट निर्माण होणार आहे की प्राणी आपल्याला काय काय देतात आणि त्याची जाणीव आपण कशी ठेवली पाहिजे, त्याची रिस्पेक्ट आपण कशी ठेवली पाहिजे हे देखील हा पाठ सरदेशी विद्यार्थ्यांना कळणार आहे. चला तर मग आता NEP 2020 कडे वळूया. आता NEP 2020 द्वारे आपण कोणती विकास क्षेत्रे विद्यार्थ्यांची पूर्ण केली आहे त्याच्याबद्दल बोलूया. तर यामधून आपण विद्यार्थ्यांचा सोशिओ इमोशनल अँड इथिकल डेव्हलपमेंट म्हणजे काय सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास करून म्हणजेच काय विद्यार्थ्यांना प्राण्यांबद्दलची भावना निर्माण होणार किंवा त्यांच्याबद्दल लव म्हणजेच काय प्रेम निर्माण होणार. म्हणूनच सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास विद्यार्थ्यांचा यामधून होणार. त्याच व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास म्हणजेच काय कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांची कॉग्निटिव्ह किंवा बौद्धिक विकास होण्यासाठी आपण अशा काही ऍक्टिव्हिटीज दिल्या आहेत ज्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास होणार. चला तर मग आता बघूया हा पाठ आपण कसा शिकवला आहे. तर आता आपण हा पाठ कसा शिकवला आहे, तर हा पाठ आपण इक्लिप्टिक अप्रोच म्हणजे काय सर्व शिक्षण पद्धती एकत्र करून आपण हा पाठ शिकवला आहे. चला तर मग या पाठाद्वारे विद्यार्थ्यांना नवनवीन ॲनिमल्स म्हणजे काय प्राण्यांबद्दलची माहिती देऊया आणि त्यांना प्राण्यांबद्दल जागरूक करूया ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहे आणि त्यांचं संरक्षण आपण कसं केलं पाहिजे याच्याबद्दलची त्यांना माहिती देऊ. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. धन्यवाद.